शिशिर शिंदेंनी दिला ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा. उद्धव ठाकरेंकडे राजीनाम्याचं पत्र सुपूर्द. ठाकरे गटात मनासारखं काम करण्याची संधी मिळत नसल्याची शिंदेंची खंत. ठाकरे गटाला आणखी एक धक्का. सुनाभट्टी येथील नगरसेवक तांडेल पतीपत्नीची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी. आज शिंदे गटात प्रवेश करणार. काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले नेते आशिष देशमुख करणार भाजप प्रवेश. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होईल. युवक काँग्रेस बैठकीमध्ये दोन गटात मारहाण. युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत विरोधात विरोधक भिडले. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांना विरोध केला. युवक काँग्रेसमध्ये कोणताही राडा नाही. सर्व मुलं तरुण आहेत, त्यांचा आवाज जास्त असतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. ठाण्यातील अयोध्या पोळ शाईफेक प्रकरणाशी काहीही संबंध नाही. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं विधान. मुंबई विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी प्राचार्य डॉ अजय भामरेंची नियुक्ती. यापूर्वी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता, अधिसभा, व्यवस्थापन परिषद, अधिष्ठाता मंडळासह विविध प्राधिकरणांवरील कामाचा त्यांचा अनुभव आहे. मुंबई विमानतळावरती प्रवासी संख्येचा उच्चांक. मे महिन्यामध्ये तब्बल 43 लाख नागरिकांनी केला प्रवास. विमानतळ प्रशासनाची माहिती. नांदेडच्या धर्माबादमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चाहत्यांचा प्रचंड गोंधळ. अवघ्या 10 मिनिटात कार्यक्रम बंद करण्याची वेळ. गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार. खासदार श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे भरपूर वेळ होता, ते कारनं पंढरपूरला जायचे. श्रीकांत शिंदेंचा टोला. मोदी @9 उपक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज अकोल्यात सभा. यासह विविध कार्यक्रमांना हजेरीही लावणार. आंबेडकर आणि ठाकरेंची युती त्यांनी जाहीर केली आहे, परंतु औरंगजेबाच्या कबरीवर जाणं ठाकरेंना मान्य आहे का? उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया द्यावी. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर औरंगजेबावरून वाद निर्माण करणाऱ्यांनी आधी स्वतःचं चारित्र्य बघावं आणि आपला इतिहास तपासावा. भाजपच्या टीकेला आंबेडकरांचं प्रत्युत्तर. शासकीय गणवेश वाटपामध्ये कमिशनच्या नावाखाली राजकीय नेते आणि अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात. बीड जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांचा आरोप. डॉ हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचे धडे अभ्यासक्रमातून वगळणं अत्यंत क्लेशदायक. नागपूरमध्ये वीर सावरकर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मत. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची आज मतमोजणी. मतमोजणीपूर्वीच मतपत्रिकेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. एखाद्या मतदारानंच ही मतपत्रिका व्हायरल केल्याचा निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा. मीरा भाईंदरमध्ये पाली चौक परिसरामध्ये बस थांब्याला बांगलादेश असं नाव दिल्यानं खळबळ. एबीपी माझाच्या बातमीनंतर मीरा भाईंदर मनसे आक्रमक. फलकाला काळं फासून नगरपालिकेचा निषेध केला. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कामगाराला कामावरून काढल्यानं मनसे आक्रमक. कामगारांचं शोषण खपवून घेतलं जाणार नाही. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मनसेचे नेते शिरीष सावंत यांची मागणी. भिवंडीमध्ये वाहतूक पोलिसांची फ्लॅश डिप्लॉयमेंट मोहीम. अवघ्या 2 तासात 607 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई. चालकांकडून 2,23,000 रुपयांचा दंड वसूल. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांची कोकणवासियांना अनोखी भेट. सिंधुदुर्गामध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित 500 खाटांच्या रुग्णालयासाठी 1,086 पदनिर्मितीला तर 109 कोटी रुपयांच्या खर्चाला शासनाकडून मान्यता. गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. 20 जूनला गद्दारीला 1 वर्ष होणार. या दिवसाला गद्दार दिवस म्हणून निषेध व्यक्त करावा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. नांदेडमध्ये 50 खोके 105 डोके अशा आशयाचे बॅनर्स लावणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला डिवसणारे बॅनर्स लावले गेले होते. एखादा माणूस कितीही हुशार असला तरी त्याच्याकडून चूक होऊ शकते. जाहिरातीतील चूक जाणीवपूर्वक झाली असं मला वाटत नाही. शिंदे फडणवीसांच्या जाहिरात प्रकरणानंतर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. कोकणात मान्सूननं हुलकावणी दिल्यानं सिंधुदुर्गातल्या कणकवलीमध्ये पाणी टंचाई. मात्र यासंदर्भात कोणतीही बैठक स्थानिक आमदार नितेश राणेंनी घेतली नाही. ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप. राजमाता जिजाऊंच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्स. स्वराज्याचा वारसा असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला जिजाऊनगर नाव द्यावं. भक्तिशक्ती प्रतिष्ठानची पुन्हा एकदा मागणी.
सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार नरसय्या आडम यांची सिद्धेश्वर कारखान्याला भेट. साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त केल्यानंतर कामगारांशी संवाद साधला. तब्बल 20 महिन्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले नवे कार्यकारी अधिकारी. राजेंद्र शेळकेंनी अधिकृतपणे स्वीकारला पदभार. बीडच्या कालिकानगर परिसरामध्ये दोन गटात वादातून गोळीबार आणि तलवारबाजी. दोन जण गंभीर जखमी. परभणीमध्ये बुलेटच्या कर्णकर्कश सायलेन्सर्सवरती वाहतूक पोलिसांची कारवाई. जवळपास 400 सायलेन्सर्सवर फिरवला बुलडोझर. जळगावच्या भुसावळ शहरामध्ये कच्चं खाद्यतेल घेऊन जाणारा टँकर चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या नादात उलटला. तेल घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतीच्या छतावरून पडल्यानं एका कामगाराचा मृत्यू तर एक कामगार गंभीर जखमी. इमारतीच्या छत दुरुस्तीचं काम सुरू असताना ही घटना घडली. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रातील खासगी उपसा बंदी आणखी 2 दिवस वाढवली. शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या योजनांवर 19 जूनपर्यंत बंदी. पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या योजना मात्र सुरूच राहणार. मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर युनिटची मोठी कारवाई. 28 लाखांचे 576 किलो कोडीन आधारित कप सिरपच्या बाटल्या जप्त. चोर समजून जमावानं तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू. नासिर उर्फ गब्बर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका शिक्षकानं गृहविभागाच्या नावानं बनावट आदेश काढल्याचं समोर. आरोपी शिक्षक संदीप वडेल वारला गडचिरोली पोलिसांकडून अटक. कत्तलखान्यात घेऊन जात असलेल्या 8 गायींची पोलिसांकडून सुटका. आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात. हिंगोलीच्या वारंगा फाटा शिवारातली घटना. भंडाऱ्यातील गुरुकृपा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ शाखा व्यवस्थापक आणि लेखापरीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल. 28 कोटींचा अपहार केल्याचं स्पष्ट झाल्यानं कारवाई. नालासोपाऱ्यातील प्रगतीनगरमधून बनावट पासपोर्टवर राहणाऱ्या 2 नायजेरियन नागरिकांना अटक. तुळींच पोलिसांची कारवाई. घंटागाडी येत नसल्यानं दुकानदारांनी कचरा रस्त्यावर फेकला. बुलढाण्याच्या खामगाव पालिका प्रशासनावर व्यापाऱ्यांचा रोष. मीरा भाईंदर शहरामध्ये रस्ता खचल्यानं एसटी बस रस्त्याच्या मधोमध अडकली. यामुळे शहरातील रस्त्याच्या दर्जासंदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. उसाच्या शेतात गांजाची लागवड. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ इथं 2 शेतमालकांकडून 75 झाडांसह 107 किलो वजनाचा 7.5 लाखांचा गांजा जप्त. भुसावळच्या अकलूज शिवारातील शाळेत 9वीच्या विद्यार्थ्यांकडे गावठी पिस्तूल आढळल्यानं खळबळ. विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी झाल्यानंतर प्रकार उघड. या प्रकरणी विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल. परिवहन महामंडळाच्या बसमधून 64,80,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला. धुळ्यातील व्यापाऱ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी बॉय बसमध्ये बसला असता प्रवासादरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये वर्षभरापासून पालिकेचा जेसीबी खासगी कामासाठी कामाकरता वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. 2 आरोग्य निरीक्षकांसह एका विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये चक्क सुरक्षा रक्षकाकडून उपचार. डॉक्टरांनी नर्सला दिलेल्या सूचना नर्सनं सुरक्षा रक्षकाला दिल्या. नर्सच्या सूचनेनंतर सुरक्षा रक्षकानं सलाईन आणि इंजेक्शन लावलं. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यामध्ये अवैध वाळू साठवणूक करणाऱ्यांवरती तहसीलदारांची कारवाई. 24 तासात 684 ब्रास वाळू जप्त केली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये खत आणि बियाणांचा काळाबाजार करणाऱ्या 10 कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाकडून निलंबनाची कारवाई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.